नमस्कार, मी श्वेता रस, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. प्रतिबंधित प्लॅस्टिक बाळगणारा दुकानदार फेरीवाल्यांकडून यापुढेही 5 ते 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. दंडाची रक्कम कमी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतलाय. दंडाची रक्कम कमी करण्याचे अधिकार पालिकेला नसून ते राज्य सरकारला असल्यामुळे हा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. त्यावेळी फेरीवाल्यांना दंडाच्या रकमेतून सूट मिळू शकणार नाही. गेल्या वर्षी गुढीपाडव्यापासून राज्यभरात प्लॅस्टिक बंदी लागू झाली. त्यानंतर प्रत्यक्षात 23 जून पासून प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली. बंदी असलेले प्लॅस्टिक बाळगणारे फेरीवाले दुकानदार यांना पहिल्या गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये तर दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जात होता. मात्र दंडाची रक्कम खूप जास्त असल्यामुळे सर्वसामान्य विक्रेत्यांना परवडेल अशी दंडाची रक्कम असणारा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला होता. आता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.